सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याशी या संपूर्ण निगडीत आहेत आणि अर्थातच कारण आहे ते संतोष परब यांचं हल्ला प्रकरण. संतोष परब हे शिवसैनिक आहेत आणि त्यामुळं अर्थातच याला एक वेगळं रूप आलेलं आहे. आणि या संपूर्ण घडामोडींबद्दल कोर्टात जे काही सुरू आहे त्याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत खासदार विनायक राऊत आहेत. भाई, एकंदरीत आज सुनावणी जी आहे त्याचं वर्डिक्ट येणं अद्याप आलेलं नाही आहे, पण मुळात ह्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की राजकीय दबाव किंवा राजकीय घडामोडींशी या संपूर्ण गोष्टी कनेक्ट केल्या जात आहेत. नाही, हा अत्यंत आरोप करणाऱ्यांचा बालिशपणा आहे. ज्या पद्धतीने संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि तो वेल प्लान करून केलेला हल्ला होता आणि त्याच्या अनुषंगाने मग पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमध्ये जे जे आरोपी हाती लागलेले आहेत पोलिसांचे त्या अनुलक्षून ह्या हल्ल्यामध्ये ह्या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून आमदार नितेश राणे हे आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीन करत असताना जो न्यायालयामध्ये जो धाव घेतली ती न्यायालयीन प्रक्रिया होत राहील, त्याच्यामध्ये आम्हाला काय बोलायचं नाही. परंतु नारायण राणेंनी ह्या हल्ल्याचा केलेला जो बचाव आहे हा अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे संतोष परब याला ठोकणं, त्याला त्याच्यावर वार करणं ही फक्त मामूली बाब आहे, खर्चटण्यासारखी बाब आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य करून नारायण राणेंनी ह्या हल्ल्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलेला आहे हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आणि त्याच अनुलक्षून ज्या वेळेला ते म्हणाले की नितेश राणे कुठे आहे ते सांगायला काय मी मूर्ख आहे का, याचाच अर्थ असा दुसरा होतो की त्यांना नितेश राणे नेमके कुठे आहेत हे माहिती आहे आणि एक प्रकारे त्याने ती कबुली दिलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून म्हणजे आरोपी जे आहेत 307 आरोपी त्यांची त्यांना लपवल्या प्रकरणी नारायण राणेंची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी सचिन सावंत आणि राजू राठोड यांनी केलेली आहे. म्हणजे अर्थातच पण राजकीय दबाव आहे असं सरकार म्हणजे नितेश राणेंचे वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे. नारायण राणे यांनी जेव्हा प्रेस घेतली त्यावेळी देखील त्यांनी तेच म्हटलेलं आहे. सो म्हणत राजकीय दबाव आहे का? आणि कुठेतरी म्याव जे प्रकरण झालं होतं विधिमंडळात त्या प्रकरणाशी एकंदरीत गोष्टीशी कनेक्ट करून या गोष्टी संपूर्ण पॉलिटिकल मायलेज शिवसेना जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घेण्याचा प्रयत्न करते असा देखील आरोप होतोय. खरं म्हणजे आम्ही पण 1985 लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, पण त्या दिवशी विधानसभेच्या पायरीवर बसून म्याव अशा पद्धतीनं अश्लाघ्य वर्तन करणं हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभणारं नाही. आणि म्हणून त्या म्याव्याचा जरी तिकडे तो प्रकार झाला तरी ह्या ठिकाणी कणकवलीमध्ये संतोष परब यांना जीवे मारण्याचा जो प्रकार घडला होता तो ह्या जिल्हा बँकेमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचं पॅनल मजबूतीने लढतंय हे पाहिल्यानंतर आणि आपला पराभव होतोय हे दिसून आल्यानंतर संतोष परबचा काटा काढायचं हे ठरवलं गेलं. आणि त्यामुळे त्या दोघांचा काडीचा संबंध नाही, पण संतोष परब यांच्यावरचा जो काम झालेला हल्ला ह्याचं मात्र गांभीर्य पोलिसांनी घेऊन त्याची तपास यंत्रणा ज्यावेळेला सुरू केली त्यावेळेला ही बडी धेंड ही समोर आलेली आहेत आरोपी म्हणून. म्हणजे अर्थात एक 2 दिवसांपासूनचा प्रश्न आहे की नितेश राणे नेमके आहेत कुठे? तुम्ही केंद्रात वावरताय, शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहात, तुम्ही काही शोधण्याचा प्रयत्न केला आहे? तुम्हाला काही अपडेट्स मिळालेले आहेत त्याबाबतच्या? नाही, आम्ही नितेश राणेंना शोधायचा प्रयत्न केलेला नाही, आम्हाला गरज नाही कारण ते पोलीस यंत्रणा सक्षम आहे शोधण्यासाठी. परंतु ज्या पद्धतीने ते जे आरोपी मिळालेले आहेत की सिंधुदुर्गमधून कोल्हापूरवरून पुण्यावरून परत दिल्ली हे आरोपींची वाटचाल पाहिल्यानंतर ह्या आरोपींना पाठीशी कोण घालतंय हे आता सगळ्या जगाला माहिती पडलेलं आहे. आणि साहजिकच आहे, आता म्हटलं जातं की ह्या जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये सुद्धा त्यांनी जाऊन आश्रय घेतला असण्याची शक्यता आहे. हे सगळं पोलीस त्यांच्या कारवाईमध्ये नक्की उघड करतील आणि पोलीस एक ना एक दिवस त्यांना पकडणारच. कोणत्या परिस्थितीमध्ये कायद्यासमोर सगळे समान आहेत, कायदा हा कोणाला माफ करणार नाही. एक शेवटचा प्रश्न, निवडणुकीचा जो निकाल असेल त्याबाबत नेमकं काय वाटतं? कारण की अगदी आम्ही 1919 जागा जिंकणार असा दावा तुमच्या विरोधी पॅनलकडून केला जातोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्य सहकारी बँक जे आहे हे शिवसेना आणि महाविकास आघाडी पुरस्कृत जे पॅनल आहे जे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढतंय हे पूर्ण बहुमत प्राप्त करणार यामध्ये कोणती शंका नाही.
जोडूनच आता एक प्रश्न आठवतोय की कोंडी करण्याचा प्रयत्न आहे नारायण राणे किंवा अजिबात नाही, उलट त्याने त्या वेळेला कोणत्या परिस्थितीमध्ये आपला निभाव लागणार नाही हे ज्यावेळेला राणे कंपनीच्या लक्षात आलं त्यावेळेलाच त्यांनी पूर्वीचं जे 2014 पूर्वीची जी त्यांची जी ख्याती होती प्रत्येक निवडणुकीला एक नरबळी द्यायचा ते तो प्रकार त्यांनी ह्या निवडणुकीला सुरू केला. अर्थातच नारायण राणेंनी मागची जी काही ख्याती आहे त्याप्रमाणे त्यांची गोष्ट आता केलेली आहे अशी प्रतिक्रिया आणि देत विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे हल्ला बोल केलेला आहे. कॅमेरामॅन शुभम राऊसह अमोल मोरे, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.